अवैधरित्या कत्तलीसाठी जनावरे वाहून नेणारे टाटा एस वाहन लाखणी पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहन मालकास व त्याच्या साथीदाराला पशुधनासमवेत अटक केली आहे. मानव पशु कल्याण अधिकारी राम कृष्णराव नंदनवार वय 36 वर्ष राहणार नागपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार साकोलीवरून भंडाराकडे अवैधरित्या जनावरे वाहून नेणारे MH50N0496 क्रमांकाचे टाटा एस वाहन व एक विना क्रमांकाचे पिकअप वाहन अवैधरित्या जनावरे वाहून नेत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून दुपारी 3 वाजता पिंपळगावजवळ सदरचे वाहन थांबविले. या वाहनातून 1 म्हैस 2 गाई 1 बछडा व वाहन पकडून 2,42,000 व टाटा पिकअप गाडीतून 3 म्हशी व वाहन मिळून अंदाजे 2,60,000 असे एकूण 5,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून टाटा एस वाहन चालक विकास हिरामन झिंगरे व 21 वर्ष उद्यवान सुमा झिंगरे व 48 वर्ष राहणार घाटबोरी तेली तालुका सडकअर्जुनी व टाटा पिकअप वाहन चालक जगलाल बाबूलाल पटले व दिगंबर श्यामराव गायदेने मुक्काम बिलारगोंदी तालुका देवरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निलेश रामटेके करीत आहेत.